सर, माझा प्रश्न असा आहे की गेल्या 1-2 वर्षापासून खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय आणि या पावसामुळे तणाचं प्रमाण देखील तेवढंच वाढलं आहे आणि या तणाला मिटवण्यासाठी सर्रास तणनाशकाचा वापर होतोय, तर या तणनाशकाची जमिनीला कितपत हानिकारक आहे हे तणनाशक? तणनाशक ही सर्वात मोठी समस्या आहे. तणनाशक मारल्या अनेक वर्ष काही खताचे अंश आहेत, पुन्हा तणनाशक आहे, अनेक वर्ष जमिनीमध्ये साठून राहत. तर तणनाशक आणि दुसरं रोटावेटर आहे. का तर रब्बीकडून खरीपाका एका रात्रीत जातं 2 तासात, कारण रोटावेटर मारल्या कवर भुसभुशीत, पण आत ते कॉन्क्रीट करतं की ज्याला ऑर्गॅनिक कार्बन जो असो, सेंद्रिय कर्ब का जो हवेमध्ये वरतून त्याचं स्थिरीकरण करायचं असं, तर तो मातीचे जीवाणू जे जमिनीला पिकाला पोषक करतात वातावरण, हे सगळे आपण यामुळे मारून टाकतो. आज मजूर मिळत नाही त्याचा परिणाम तणनाशक पर्याय नात्याशिवाय. आणि खतं, कारण याच्यावर डॉक्टर एम एस स्वामीनाथन साहेबांबरोबर सुद्धा त्यांच्या फाउंडेशनमध्ये ही चर्चा केली होती. त्यांनी ती गोष्ट ही केली होती की आम्ही आमच्या शेतीला तिला किती मात्रेची गरज आहे खताची हे अजिबात सांगितलं जात नाही. आजही नैसर्गिक आणि सेंद्रिय दोन संघर्ष आहेत. म्हणजे आमचा जो रिसर्च आहे, आमची विद्यापीठं, आमचे शास्त्रज्ञ आजही शेतीच्या बाबतीत सांगू शकले नाही. आता तो आता पुढे मी जाईल की एक मोठा प्रयोग आपण 95 केलेला आहे. ताळेबंद 95 आहे आणि वाहून जाणाऱ्या मातीचं रेकॉर्ड आम्ही 95 ठेवलेला आहे. आणि आत्ता आदर्श गाव योजनेतून जवळजवळ 2-1 कोटी रुपये आपण राव विद्यापीठाला दिले आणि तिथे प्रयोग केला गेले 3 वर्ष. तिथे आपण एक वॉटरशेड तयार केला, पैसे आदर्श गाव योजनेतून आपण दिले आणि एक लॅब तिथं आणि होरे बाजारला तयार केली. वाहून चाललेली माती ही सर्वात मोठी समस्या आहे, कारण आता जो सातत्यपूर्ण पाऊस पडतो आपलं पर्जन्याचं 27-17 आधारे ठरवलेलं असं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि पावसाचे पर्जन्याचे दिवस दुष्काळी भागातले आपला 52% भाग आहे, 158 दशलक्ष हेक्टर महाराष्ट्राचा 307 पैकी, तर तो जो आहे तर तो सरासरी खाली 50-60 mm पर्यंतून जास्ती जा 400, कारण अकोले तालुका वगळला आपली 400-450 ॲव्हरेज आहे पावसाचा. अकोले तालुक्यामुळे 700 ॲव्हरेज होतो जिल्ह्याचा, कारण तिथं 2500 mm पाऊस पडतो रतनगडावर. म्हणून त्याची आपल्या मातीची क्षमता तेवढ्या थेंबाची आणि 59-60 दिवसात आपलं पर्जन्यमान व्हायचं, ते आता 39-40 दिवसावाला, गेल्या वर्षी 2200 दिवसात पडला. कमी कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वात मोठा धोका मातीला आहे, कारण कोकणामध्ये 1 थेंब 1 ग्रॅम माती घेऊन जातो, दुष्काळी भागात तो 0.25 वर येईल, विदर्भात गेला तो अर्धा येईल. म्हणजे कोकणामध्ये 4000 mm पर्यंत जातो आपण, सिंधुदुर्गपर्यंत गेलो आणि महाबळेश्वरच्या टोकावर गेला 3500, खाली उतरलो तर आपण लगेच 300-400-200-100, मराठवाड्यात आपण गेलो तर 100 पुढे आपण मराठवाडे म्हणजे नांदेड पाहू, किनवट तालुका का जिथे तो एकदम आपण 1100 mm पर्यंत जातो, पण मराठवाडा सरासरी 600-700 आणि पलीकडे मराठवाड्याच्या म्हणजे बुलढाण्यापासून तर गोंदिया आणि भंडाऱ्याला गेलो तर 1600 mm पाऊस पडतो. मग हे ॲव्हरेज महाराष्ट्र 1100 mm पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये, आणि तो 1100 mm पाऊस 6 दिवसात पडत होता तो जर 30 दिवसावा आला, पण पाऊस सरासरी एवढा या, त्यामुळे त्याचं आकारमान वाढलंय. पूर्वी गारा पडल्या तर पत्रे आवाज यायचा, आता नॉर्मल पाऊस पडला तो टप टप. मग याचा सर्वात मोठा धोका मातीला आहे आणि भविष्यकाळात माती ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि दुर्दैवाने मातीकडे आजही कोणी पाहत नाही. गेले नुकसान झाले काय, गेले पैसे मातीत घातले पैसे या पोराने, आणि मातीत घातले पाण्यात घातले पैसे पोराने. का जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पाऊस हा आपल्या देशात, भाग्यवान का हो सोने चिड्या का पैशामुळे नव्हताच, पण आपल्या देशात नैसर्गिक साधनं इतकी आहेत की त्याच्याकडे दुर्लक्ष, म्हणून कमी काळात पडणारा पाऊस आणि आता गेली 5 वर्ष तो सातत्याने पडतोय. गेल्या वर्षी 3 वर्ष तो रेग्युलर ॲव्हरेजच्या पुढे गेलाय आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका दुष्काळी भागातील पाणलोटला आहे. कारण आपलं पोट भरलं का ते पाणी शिवारात निघतं, कारण महाराष्ट्राच्या जमिनीखाली बेसॉल्ट नावाचं काळं कातळ आहे का ज्यामध्ये 0.1-0.6 एवढी पाणी धारण क्षमता आहे.